नमस्कार, मी जयेश पवार। नमस्कार, महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजचा ठळक घडामोडी। दलित संघटनाचे आंदोलन तीव्र। नांदेडमध्ये अट्रॉसिटी संदर्भाने निदर्शने करणाऱ्या विविध सामाजिक दलित संघटना आज एकत्र आल्या आणि त्यांनी आयटीआय चौक ते महात्मा फुले पुतळ्याजवळ अट्रॉसिटी ॲक्ट कायद्यामध्ये बदल करण्यात यावे असे वक्तव्य करणारे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि राज ठाकरेंचा पुतळा त्यांनी जाळला। हा भव्य मोर्चा इथे काढण्यात आला होता। यामध्ये विविध सामाजिक संघटना एकत्र आल्या होत्या। यावेळी राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था संतुलित राखण्यासाठी आंदोलनकर्त्यावर सौम्य लाठीचार्ज केला। यावेळी अनेक आंदोलक जखमी झाले। शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। कोपर्डी प्रकरणाचा आणि अट्रॉसिटीचा दुरान्वये काहीही संबंध नसताना महाराष्ट्रभर गेल्या महिन्याभरापासून अट्रॉसिटीच्या अनुषंगाने जे असंवैधानिक आंदोलन चालू आहेत, कारण भारतीय संविधानाने अट्रॉसिटीला मान्यता देऊन 1989 अट्रॉसिटीचा कायदा जो आहे तो भारतीय संविधानाने शिक्कामोर्तब केलेला आहे। मग अशा अनुषंगानं आज जे लोकशाही मार्गाने आंबेडकरवादी विद्यार्थी व युवकांच्या वतीने महात्मा फुले पुतळ्याजवळ संवैधानिक मार्गाने आंदोलन चालू असताना राज ठाकरे सारख्या आणि अट्रॉसिटी विरोधातल्या दलालांना पोलीस प्रशासन सहकार्य करत आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला झालेला आहे। शिवाजीनगर पोलिसांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी जे आहे ते आपली नैतिक जबाबदारी बघून सांभाळून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी मागणी या ठिकाणी करतोय। माझाही हात या ठिकाणी जळालेला आहे। कार्यकर्ते दवाखान्यात गेलेले आहेत। आम्ही रितसर पोलिसांमध्ये या ठिकाणी तक्रार देणार आहोत आणि एकंदरीतच जे काही कोपर्डीच्या घटनेचा जो आम्ही निषेध केलेला आहे, आरोपींच्या फाशीची पुनश्च मागणी करतो। पण हे गैरसंवैधानिक अट्रॉसिटी रद्द करा नावाचं जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्या माध्यमातून जे महाराष्ट्र जाळण्याचा जो प्रकार सुरू केलेला आहे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि बाकी सगळ्या लोकांचा मी या पुनश्च या ठिकाणी निषेध करतो आणि हे जे आहे ते आजचं आंदोलन आंगडाई होतं आणि लढाई चालू राहील असा मनोदय या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद।